अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर शहरात नगरपालिका सफाई कर्मचारी जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छ करण्याचे कार्य करत असल्यामुळे अशा सफाई कर्मचाऱ्यांसाठी नगर परिषद फंडातून 20 लाखाचे सुरक्षा कवच द्यावे। नगरपालिकेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत कार्यरत असणाऱ्या कामगारांना नियमित करून घ्यावे। त्याचबरोबर या सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक पीपीई किट उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले। आज माननीय मुख्याधिकारी राहुल पाटील साहेब यांना युवा सेनातर्फे निवेदन देण्यात आले। आमची मुख्य मागणी अशी आहे की म्हणजे आपले कोविड सारखा जो कोरोना व्हायरस हा महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये थैमान घालत आहे, तर जे आमचे नगरपालिकेचे कर्मचारी त्याच्यामध्ये असतील आमचे कामगार वगैरे जे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या परिवारासाठी आम्ही नगरपालिकेच्या फंडातून 20 लाखाचा सुरक्षा विमा हा घेण्यात यावा, म्हणजे जेणेकरून ते जे ग्राउंडवर कामं करतात त्यांच्यासाठी त्यांना 20 लाखाचा विमा हा नगरपालिका फंडातून घेण्याची तरतूद नगराध्यक्ष आपलं शिवसाहेबांनी करावी। दुसरा विषय आम्ही असा घेतला की जे वर्षानुवर्ष कामगार आहे जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामं करत आहे त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावा, दुसरी मागणी होती। आणि तिसरी मागणी अशी की म्हणजे नगरपालिकेच्या फंडातून ज्या निधीतून ज्या कर्मचारी आहे कामगार आहे जे साफसफाई करतात ते ग्राउंडवर कामं करतात त्यांना अत्याधुनिक जे पीपी किट आहे त्यांची त्यांना उपलब्ध करून देण्यात यावं, ते बी नगरपालिका फंडातून। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।